ओम नमः शिवाय। मित्रांनो, या वृक्षाची पाने आपल्या घरामध्ये नक्की ठेवा। यामुळे तुमच्यावर जर कोणी करणी बाधा करत असेल, टोना टोटका करत असेल, तर त्याचा कोणताही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही। या उलट जी व्यक्ती तुमच्यावर करणी बाधा करण्याचा प्रयत्न करत असेल, त्या व्यक्तीवरच ही करणी बाधा, ही तंत्र बाधा उलटून जाईल। मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात वाईट शक्तींचा वास आहे, घरात अशांत वाटते, मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा भरलेली आहे, घरात लक्ष्मी टिकत नाही, घरातील सदस्यांमध्ये जर वारंवार वाद विवाद होत असतील, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बाहेर गेलात तर तिथे मात्र तुम्हाला अगदी फ्रेश वाटते, ताजंतवानं वाटते, मात्र ज्यावेळी तुम्ही घरामध्ये येता तर आपल्या घरामध्ये पाऊल टाकताच जर तुम्हाला अशांततेची जाणीव होत असेल, मनामध्ये एक वेगळीच भीती वाटत असेल, तर मित्रांनो 100% तुमच्यावर किंवा तुमच्या वास्तूवर कोणीतरी करणी बाधा, काळी जादू केलेली आहे। मित्रांनो, या करणी बाधेचा आपल्या प्रगतीवर, आपल्या घरातील धनावर, पैशावर खूप मोठा प्रभाव पडतो। आपल्या घरामध्ये धन टिकत नाही, घरातील लक्ष्मी ही अस्थिर राहते, घरात नेहमी आजारपण वास करतं, प्रगतीच्या मार्गावर अनेक अडथळे निर्माण होतात। तर मित्रांनो, या करणी बाधेचा प्रभाव जर नष्ट करायचा असेल तर हा अत्यंत सोपा उपाय नक्की करून पहा। मित्रांनो, यामुळे तुमच्यावर कोणत्याही प्रकारच्या करणी बाधेचा, वाईट शक्तीचा प्रभाव तर पडणार नाहीच। या उलट ज्या व्यक्तीने तुमच्यावर करणी बाधा किंवा काळी जादू करण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्या व्यक्तीवरच ही काळी जादू उलटून जाईल, त्या व्यक्तीचा ऱ्हास होऊ लागेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला अपयश येऊ लागेल। मित्रांनो, हा उपाय नक्की कसा करायचा हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत, पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही जर तुम्ही उत्सवरंग चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, आपल्या घरातील वाईट शक्तींचा, करणी बाधेचा नाश करण्यासाठी ज्या वस्तूचा आपण वापर करणार आहोत त्यातील पहिली वस्तू म्हणजे बेलाचं पान। मित्रांनो, बेलाचं पान हे अत्यंत पवित्र मानलं जातं, यामध्ये एक प्रकारची दैवीय शक्ती आहे, महादेवांना सुद्धा हे बेलपत्र अतिशय प्रिय आहे। मित्रांनो, या बेलपत्राचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। मित्रांनो, तुम्ही बेलाचं छोटंसं रोप सुद्धा तुमच्या घरामध्ये लावू शकता, तुमच्या घरामध्ये गॅलरीमध्ये किंवा अंगणात तुम्ही हे झाड लावू शकता। या झाडाचा प्रभाव एवढा आहे की ज्या ठिकाणी हे झाड असतं त्या घरामध्ये, त्या वास्तूवर कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव कधीच पडत नाही। मित्रांनो, तर या बेलाचं पान, ज्याला आपण बेलपत्र म्हणतो, हे बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे। फक्त एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि पांढऱ्या रंगाच्या चौरस आकाराच्या कागदावर आपण हे बेलपत्र चिकटवायचं आहे। कशाच्याही साह्याने तुम्ही हे बेलपत्र चिकटवू शकता। या कागदावर बेलपत्र चिकटवल्यानंतर आपण एखादं आसन टाकून या आसनावर मांडी घालून बसायचं आहे आणि हा जो कागद आहे बेलपत्र चिकटवलेला, तर हा कागद आपल्या डोळ्यांच्या सरळ रेषेत येईल अशा ठिकाणी लावायचा आहे। तुम्ही भिंतीकडे तोंड करून बसू शकता आणि भिंतीवर सुद्धा तुमच्या डोळ्यांच्या सरळ रेषेत येईल अशा प्रकारे हा बेलपत्राचा कागद आपण लावायचा आहे। मित्रांनो, आता या बेलपत्राकडे बघत आपल्याला 5 ते 10 मिनिट त्राटक करायचं आहे। त्राटक म्हणजे काय, तर या बेलपत्राकडे आपल्याला एक टक 5 ते 10 मिनिट बघत राहायचं आहे। यावेळी आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा निरंतर जप करत राहायचा आहे। हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकता। फक्त हा उपाय करण्यापूर्वी आपण हात पाय तोंड स्वच्छ धुतलेले असावेत। मित्रांनो, या बेलपत्रामध्ये एवढी दैवीय शक्ती आहे की कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा प्रभाव आपल्यावर पडत नाही। मित्रांनो, आपण हा उपाय दररोज करू शकता, परंतु कमीत कमी जोपर्यंत आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक वाटत नाही, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत नाही, तोपर्यंत तरी हा उपाय तुम्ही दररोज नक्की करा। अत्यंत साधा, सोपा आणि घरातल्या घरात करता येण्यासारखा हा उपाय आहे, नक्की करून पहा। मित्रांनो, दुसरा उपाय आहे रुद्राक्षाचा। रुद्राक्ष तर आपल्या सर्वांना माहीतच असेल, परंतु हा रुद्राक्ष ओरिजिनल असावा। आजकाल बाजारामध्ये नकली रुद्राक्षही मिळतात,
त्याच्यावर जर आपण हा उपाय केला तर त्याचा कोणताही प्रभाव, त्या उपायाचा कोणताही परिणाम आपल्याला दिसून येणार नाही। त्यामुळे रुद्राक्ष हा ओरिजिनल असावा। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक मुखी रुद्राक्ष घ्यायचा आहे आणि तो स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करायचा आहे। आता हा रुद्राक्ष आपल्या छातीजवळ येईल, आपल्या हृदयाजवळ येईल, एवढ्या लांब असणाऱ्या धाग्यामध्ये हा रुद्राक्ष बांधायचा आहे। मित्रांनो, हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती असो, करणीबाधा असो, काळी जादू असो, त्याचा कोणताही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही। या रुद्राक्षामध्ये एवढी शक्ती आहे की जी व्यक्ती 1000 रुद्राक्ष धारण करते, स्वतःच्या शरीरावर 1000 रुद्राक्ष धारण करते, ती व्यक्ती साक्षात शिवाचा अवतार मानली जाते। तर मित्रांनो, या दोन उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही नक्की करा। मात्र जर तुम्ही रुद्राक्षाचा उपाय करत असाल तर रुद्राक्ष गळ्यात धारण केल्यानंतर मांसाहार चुकूनही करू नका, ही एक काळजी आपण घ्यायची आहे। मित्रांनो, हे उपाय केल्यानंतर काही दिवसातच, एवढंच नव्हे तर काही तासातच तुम्हाला याचा चमत्कार, याचे परिणाम दिसू लागतील। तुमच्या शरीरामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं चैतन्य निर्माण होईल, सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। तुमच्या मनामध्ये जर कसली भीती असेल तर ती भीतीसुद्धा या उपायामुळे निघून जाईल। मित्रांनो, उपाय अत्यंत प्रभावी आहे, नक्की करून पहा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।